सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कोष्टवाडी इथे संत बाळूमामा यांच्या सप्ताहानिमित्तानं भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आलाय आणि त्यानंतर सुमारे 2000 भाविकांना 7 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 सुमारास अन्नमधनं विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालामध्ये आढळलं आहे. या रुग्णांना मळमळ, उलटी, दुलाव अशी लक्षणं दिसून आली आहेत. त्यानंतर काही रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय लोहा इथे दाखल करण्यात आलं. तसेच नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय इथे देखील रुग्णांना उपचारांसाठी हलवण्यात आलंय. रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्न, पाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आले आहेत. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्यामार्फत सदर गावामध्ये 5 आरोग्य पथकं हे औषधोपचार सर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आले आहेत. तसेच घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आले. नांदेड लोहा तालुक्यातील कोष्टवाडी इथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादामधनं सुमारे 2 ते 3 हजार भाविकांना अन्नामधनं विषबाधा झाली होती. जिल्हा प्रशासनानं तातडीनं धाव घेऊन आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय इथे रुग्णांना तातडीनं हलवून युद्ध पातळीवरती उपचार केले आहेत. मध्यरात्रीनंतर अचानक रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कुठेही न डगमगता आरोग्य विभागानं रुग्णांवरती केलेले उपचाराचे व्यवस्थापन हे महत्त्वाचं ठरलंय. सद्यस्थितीमध्ये उर्वरित सर्व रुग्णांवरती उपचार सुरू आहेत आणि ते सुखरूप आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. बाळूमामाच्या मेंढ्याचा कार्यक्रम होता आणि आसपासच्या सर्व खेड्यातले तिथं लोक आले होते आणि त्या ठिकाणी जेवणाचा पण कार्यक्रम होता, कीर्तनाचा कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम झाल्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता आणि उपवास असल्यामुळं भगर ठेवलं होतं आणि त्या भगराच्या ह्याच्यातून आता काय झालं काय नाही, कशातून नेमकं काही माहिती नाही, त्याच्यातून विषबाधा झाली आणि जवळपास सर्वच लोकांना उलट्या, मळमळ, चक्कर हे प्रकार झाला. सिरियस असं वगैरे काही नाही. कुणी किती लोक असतील कार्यक्रमाला? जवळपास 5-6 हजार लोक होते आणि एक झालेले जशी ज्याला हे झाले फाटेपासून आपण पाहत आहे कंपोस्ट कोष्टवाडी आणि गावामध्ये नसरत सावरगावच्या जवळपास इथे 5-1 हजार लोकांचा समुदाय हे जेवणासाठी होता आणि ते भगर खाल्ल्यामुळं विषबाधाचं प्रकरणही घडलेलं आहे. उपजिल्हा रुग्णालय लोहा इथे जवळपास एक सध्या मी आता व्हिजिट दिली तिथे 150-200 पेशंट आहेत. आता इकडे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे मी आलेलो आहे. इथे डिनसरांची आणि सुप्रम साहेबांची भेट झाली. इथे जवळपास 550 पेशंट आहेत. श्री गुरु गोविंद सिंग स्मारक रुग्णालय नांदेड इथे पण 100-150 पेशंट आहेत. नंतर प्रायव्हेटमध्ये पण लोह्याला 100-200 आहेत आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आपल्या माध्यमातून मला एकच आवाहन करायचं आहे की काळजी करू नका. ह्याच्यामध्ये कोणताही रुग्ण असा गंभीर आढळला नाही आणि जे काही गंभीर रुग्ण आपल्याला इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय इथे ॲडमिट आहेत त्यांची परिस्थिती स्थिर आहे. त्यामुळे कोणीही अफवा ठेवू नये आणि अफवांवरती विश्वास ठेवू न ठेवता सर्वांनी हिमतीने काम करावं. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे, जिल्हा प्रशासन देखील सज्ज आहे. औषधाचा तुटवडा वगैरे कुठे काही नाही. लोहा तालुक्याचे कोष्टवाडी जे गाव आहे त्या गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये बाळूमामांच्या तिथे प्रीत्यर्थ तिथे काही धार्मिक कार्यक्रम होत असतात दरवर्षीप्रमाणे. त्यावर्षी तिथे कार्यक्रम काल होता आणि सायंकाळी त्यानंतर कार्यक्रमानंतर तिथे भोजनाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी मग ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी भोजन केलं त्या लोकांना अचानक त्रास सुरू झाला, उलट्या सुरू झाल्या, मोशन्स सुरू काही ठिकाणी झालेले आहेत आणि एकंदरीत विषबाधा असावी अशा प्रकारचा एकंदरीत निष्कर्ष त्यातून निघतो आहे. अर्थात पूर्ण माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं कशामुळे घडलं हे सांगता येईल. साधारण निष्कर्ष आहे की विषबाधा असावी आणि आता ते फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची लोकं त्याच्यामध्ये तपास करतात की नेमकं हे कशामुळे घडलं आहे. पण साधारण 3 हजार लोकं बाधित असावीत आणि त्यापैकी 550-600 लोकं इथे ॲडमिट झाले शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये.
डीन आहेत, मेडिकल सुप्रिंटेंडंट आहेत, ते सर्व त्यात लक्ष घालत आहेत. इथे कोणीही पेशंट दगावलेला नाही सुदैवाने. ही एक मजहर शेख, सी 24 तास, नांदेड. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 64 32 आणि 82 37 54 04 32.